फ्रेंच राज्यक्रांतीची सुरुवात फ्रान्स हे अठराव्या शतकातील युरोपमधील वैचारिक व आर्थिकदृष्ट्या प्रगत राष्ट्र होते बुरबॉव घराण्यातील राजा चौदावा लुई याच्या कारकिर्दीत फ्रान्स सर्व दृष्टीने वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते फ्रान्सची राजधानी पॅरिस युरोपियन संस्कृतीचे केंद्रस्थान बनले होते फ्रेंच विचारवंत व त्यांचे तत्वज्ञान यांचा प्रभाव सारा युरोपभर पसरला होता चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर पंचाहत्तर वर्षातच राजा वैभवाचा हा डोलारा ढासळून पडला सतराशे एकोणनव्वद साली फ्रान्समध्ये प्रचंड उल्थापालत झाली तेथे सामान्य जनतेने उठाव केला राज्य सत्ता कोलमडून पडली ही संपूर्ण घटना इतिहासात फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते फ्रेंच राज्यक्रांती ही केवळ फ्रान्स किंवा के युरोपच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना नसून मानव जातीच्या इतिहासातील एक अतिशय महान अशी घटना होय या क्रांतीने सोळाव्या लुईची अनियंत्रित राजवट नष्ट केली धर्मगुरू उमराव व सरदार यांचे समाजातील जन्मजात हक्क नष्ट करून टाकले स्वातंत्र्य समता व बंधुत्वाचा सातकार केला जगाच्या इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचा उदय व परिणाम यांची आता सविस्तर माहिती आपण घेणार आहोत क्रांतीच्या उंबरठ्यावरील फ्रान्स फ्रेंच राज्यक्रांतीपासून आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात झाली असे म्हटले जाते चौदाव्या लुईच्या मृत्यूनंतर इसवीस सन सतराशे एकोणनव्वद पर्यंतच्या काळात फ्रान्सच्या लोकसंख्येत व्यापारात व प्रादेशिक विस्तारात वाढ झाली होती फ्रान्सचे वैभव वाढले असले तरी समाज जीवनात मोठी सामाजिक विषमता होती ही क्रांती राज्य विरुद्ध असली तरी तिची मूळ प्रेरणा समाजात समता प्रस्थापित करणे ही होती असमाधानकारक राजकीय परिस्थिती हे फ्रेंच राज्यक्रांतीचे एक कारण असले तरी सामाजिक आर्थिक वैचारिक असे अन्य घटकही फार महत्वाचे आहेत क्रांतीची कारण मीमांसा करत असताना या सर्व मूलभूत घटकांची दखल घ्यायला हवी आता आपण समाज रचना समजावून घेणार आहोत फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे सामाजिक समतेसाठी दिलेला लढा होता क्रांतीपूर्वी फ्रान्समधील समाज हा तीन स्तरांमध्ये विभागला होता पहिला वर्ग दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग पहिल्या वर्गामध्ये धर्मगुरूंचा समावेश होता हा वर्ग वरिष्ठ व कनिष्ठ धर्मगुरूत विभागला होता वरिष्ठ धर्मगुरू दृष्ट्या अत्यंत सधन होते त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन जुमला होता त्यांना सामान्य जनतेकडून टाईथ नावाचा कर मिळे त्यांना अनेक राजकीय आर्थिक सवलती व विशेष हक्क मिळाले होते त्यांना कोणताही कर भरावा लागत नसे त्यांचे ईश्वरी चिंतन व धार्मिक जागृतीकडे लक्ष नव्हते हे लोक राजकारणात हस्तक्षेप करत असत वरिष्ठ धर्मगुरू अत्यंत विलासी व चैनी बनले होते कनिष्ठ धर्मगुरूंची स्थिती मात्र दयनीय होती दुसऱ्या वर्गामध्ये उमराव व सरदार यांचा समावेश होता या वर्गाकडे मोठ्या प्रमाणात जमिनीची मालकी होती त्यांना अनेक राजकीय व आर्थिक अधिकार तसेच सवलती मिळाल्या होत्या हा वर्ग करमुक्त होता समाजातील महत्वाची राजकीय लष्करी व न्यायालयीन पदे त्यांना जन्मसिद्ध हक्कानी मिळत होती या वर्गासाठी न्यायव्यवस्थेत वेगळे कायदे होते चैन विलास या वर्गाच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते तिसऱ्या वर्गामध्ये सामान्य जनतेचा समावेश होता हा वर्ग तीन उपविभागात विभागला होता मध्यम वर्गामध्ये शिक्षक वकील डॉक्टर लेखक कलाकार सरकारी कर्मचारी व्यापारी व सावकार वगैरेचा समावेश होता हा वर्ग सुशिक्षित होता त्यांची आर्थिक स्थिती चांगली होती या वर्गाकडे पात्रता व पैसा असूनही समाजात त्यांना वरिष्ठ वर्गाप्रमाणे प्रतिष्ठा व अधिकारांच्या जागा मिळत नव्हत्या त्यांना कर भरावा लागे म्हणून या वर्गाने अधिकार व प्रतिष्ठा मिळवण्यासाठी राजेशाहीच्या विरुद्ध आवाज उठवला तिसऱ्या वर्गात शेतकऱ्यांची व भूदासांची संख्या सर्वात जास्त होती शेतकऱ्यांना अनेक गोष्टी निमूटपणे सहन कराव्या लागत होत्या शेतकऱ्यांना व भूदासांना उमरावांच्या शेतीवर वेठबिगार म्हणून काम करावे लागे त्यांना अनेक प्रकारचे कर द्यावे लागत होते कामगारांचा वर्ग समाजातील सर्वात कनिष्ठ मानला जाई त्यांना कोणतेही विशेष अधिकार नव्हते त्यांना सर्व कर भरावे लागत सामान्य वर्गातील लोकांना आपल्या उत्पन्नाचा एक दशांश भाग टाईथ कर म्हणून धर्मगुरूंना द्यावे लागे क्राऊन टॅक्स म्हणजे राजाचा राजमुकुट कर टॅली म्हणजे मालमत्तेवरील कर वाईन सॅटम म्हणजे प्राप्ती कर गॅबला म्हणजे मिठावरील कर असे विविध प्रकारचे कर सामान्य जनतेला भरावे लागत असत धर्मगुरू प्रार्थना करतात ओमराव सरदार लढतात आणि सामान्य जनता कर भरते असे अठराव्या शतकाच्या फ्रान्सच्या समाज रचनेचे वर्णन केले जाईल आता आपण फ्रेंच क्रांतीपूर्वीच्या कर पद्धतीचा अभ्यास करणार आहोत फ्रान्समधील कर पद्धती पराकोटीची आर्थिक विषमता हे फ्रान्समधील समाज जीवनाचे वैशिष्ट्य होते त्यांच्याजवळ प्रचंड संपत्ती आहे असे धर्मगुरु उमराव व सरदार जवळजवळ करमुक्त होते या उलट आर्थिक विपन्नावस्थेत असणाऱ्या सामान्य जनतेला आपल्या उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक भाग कर रूपाने द्यावा लागत असे सामान्य जनता या करामुळे भरडून निघत होती टाईथ कर गॅबल कर असे विविध कर भरावे लागत राजा धर्मगुरु उमराव व सरदार यांची अनेक प्रकारची सेवा करावी लागे कर पद्धतीमुळे सामान्य जनतेची दैन्यावस्था झाली होती कार्लाईल या इतिहासकाराने सामान्य जनतेची दैन्यावस्था पुढील शब्दात वर्णन केली आहे फ्रान्समध्ये नऊ दशांश लोक भुकेने मरतात तर एक दशांश लोक अजीर्ण झाल्याने मरतात अगोदर आपण फ्रान्सची कर पद्धती पाहिली आहे त्यानंतर फ्रान्सची न्याय व्यवस्था पाहणार आहोत फ्रान्सची न्याय व्यवस्था फ्रान्समधील न्यायालयीन व्यवस्था ही असमानता जोपासणारी व्यवस्था होती प्रत्येक वर्गासाठी न्यायदानाची तत्वे वेगळी होती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था होती न्यायालयाच्या कार्यकक्षा ठरलेल्या नव्हत्या फ्रान्समध्ये त्यावेळेस तीनशे साठ कायदे पद्धती वापरल्या जात होत्या न्यायालयीन क्षेत्रात गोंधळाचे वातावरण होते या विषम न्यायव्यवस्थेविषयी सामान्य जनतेत असंतोष होता वॉल्टेअर न्यायव्यवस्थेबद्दल म्हणतो फ्रान्समध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास जितक्या वेळा घोडे बदलावे लागतात तितक्या वेळा कायदेही बदलावे लागतात अशा विषमतापूर्ण समाज जीवनाविषयी सामान्य जनतेच्या मनात असंतोष वाढीस लागणे अपरिहार्य होते इसवी सन सतराशे एकोणनव्वद मध्ये तिसऱ्या वर्गाच्या असंतोषाचा प्रचंड उद्रेक झाला फ्रान्समधील राज्यक्रांती ही सामान्य जनतेने म्हणजे तिसऱ्या वर्गाने घडवून आणलेली क्रांती होती हा वर्ग एक संघ नव्हता या वर्गामध्ये वकील डॉक्टर शिक्षक कलाकार सरकारी कर्मचारी व्यापारी व सावकार इत्यादींचा समावेश होता फ्रान्सची जी भरभराट झाली तिचे शिल्पकार तिसऱ्या वर्गातील जनता होती फ्रान्सच्या बौद्धिक सांस्कृतिक वैभवाला तसेच धान्य उत्पादनाला याच वर्गाने चालना दिली तरीही या वर्गावरच कराचा बोजा असल्यामुळे या वर्गाची स्थिती दयनीय होती या विषमतेविरुद्ध समाजात जागृती निर्माण करण्याचे कार्य फ्रेंच विचारवंतांनी केले त्यामुळे मॉन्टेस्क्यू वॉल्टेअर व रुसो हे अग्रगण्य होते या विचारवंतांची आपण ओळख करून घेणार आहोत मॉन्टेस्क्यू उमराव घराण्यात जन्मलेला मॉन्टेस्क्यू हा पेशाने वकील होता त्याने विविध शासन पद्धतींचा तौलनिक अभ्यास करून द स्पिरिट ऑफ लॉज म्हणजेच कायद्याचे मर्म हा ग्रंथ लिहिला कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्याय मंडळ ही शासन व्यवस्थेची तिन्ही क्षेत्रे स्वतंत्र हवीत त्याजोगे समाजामध्ये समता स्वातंत्र्य जीवित व वित्ताची हमी निर्माण होईल हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत त्याने मांडला त्यांनी अनियंत्रित राजसत्तेला विरोध दर्शवला ते ब्रिटिश राज्यपद्धतीने प्रभावित झाले कारण त्यात राजेशाही सरंजामशाही व लोकशाही या तिन्ही पद्धतींच्या गुणांचा समन्वय साधला गेला होता फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही व्यवस्था सदोष असल्याने ती बदलणे आवश्यक आहे असे त्यांनी प्रतिपादन केले त्यांच्या विचारांचा प्रभाव फ्रान्समधील बुद्धिवादी लोकांवर पडला होता अमेरिकेने त्यांचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारला वॉल्टेअर अठराव्या शतकामध्ये मध्यमवर्गीय घराण्यात त्याचा जन्म झाला फ्रान्समधील मोठा साहित्यिक होता विनोदी आणि उपरोधिक शैलीमुळे त्यांचे लिखाण विलक्षण प्रभावी ठरले कॅन्डिड हा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ तो लोकशाहीचा पुरस्कार नव्हता व्यक्ती स्वातंत्र्याचा व राजशाही होता शंभर उंदरांपेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे त्याने म्हटले होते त्याने नाटक काव्य इतिहास चरित्र इत्यादी साहित्य कृतींमधून फ्रान्समधून अनियंत्रित राजेशाही स्वार्थी धर्मगुरु व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला त्यांना फ्रान्समधून हद्दपार करण्यात आले त्यांच्या विचारांमुळे लोकजागृती होऊन लोक, लोक जुलूम व अन्यायाच्या विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त झाले हा फ्रेंच क्रांतीचा उद्गाता मानला जातो रुसोने लिहिलेले एमिल व सामाजिक करार हे ग्रंथ विशेष प्रसिद्ध होते सामाजिक करार या ग्रंथात त्याने राजकीय विचार मांडले मानव जन्मतःच स्वतंत्र असतो परंतु तो अनेक बंधनात जखडलेला आहे माणूस नैसर्गिक समाज रचनेपासून जितका दूर जाईल तितकी त्याच्यावरील कृत्रिम बंधने वाढत जातात समाजाला स्वार्थपूर्ण जीवन जगण्यासाठी काही बंधने आवश्यक असतात ही बंधने समाजाने स्वखुशीने स्वतःवर लादून घेतलेली असतात या बंधनांचे अनुशासन करण्यासाठी समाजानेच राज्यव्यवस्था निर्माण केलेली असते राज्य व्यवस्था मनुष्य निर्मित असून तो एक करार आहे जर राज्यसंस्थेने कराराचा भंग केला तर ती राज्य व्यवस्था ओलथून टाकण्याचा लोकांना अधिकार आहे जगप्रसिद्ध पावलेली लोकशाहीची स्वातंत्र्य समता व बंधुता ही तीन तत्वे रुसोने घोषित केली होती नेपोलियन बोनापाट म्हणतो रुसो जन्मला नसता तर फ्रेंच राज्यक्रांती घडून आली नसती यावरून रुसोच्या तत्वज्ञानातून किती मोठी प्रेरणा फ्रेंच क्रांतिकारकांना मिळाली होती हे स्पष्ट होते परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये सोळावा लुई फ्रान्सच्या राज्यावर आला तो सामान्य जनतेचा हितचिंतक व कनवाळू होता मात्र कृतिशील नव्हता त्याला स्वतःचे असे मतच नव्हते राज्याची विस्कटलेली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी तुर्गो लोकर व क्लोन या अर्थमंत्र्यांच्या सहाय्याने प्रयत्न केले उमराव वर्गावर कर लादल्याशिवाय उत्पन्न वाढवणे शक्य नाही असा सल्ला या अर्थमंत्र्यांनी दिला उमरावांची सभा बोलावून राजाने हा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला आणि असे नाकारल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीची जाणीवही त्यांना करून दिली उमरावांनी स्वतःवर कर लादून घेण्यास व स्वतःच्या खास सवलती कमी करून घेण्यास नकार दिला शेवटी नाईलाजाने सोळाव्या लुईला फ्रान्समधील तिन्ही एस्टेटच्या प्रतिनिधींची सभा बोलावणे भाग पडले ही सभा एस्टेट्स जनरल या नावाने ओळखली जाते जवळजवळ एकशे पंच्याहत्तर वर्षांनंतर एस्टेट्स जनरलची सभा फ्रान्समध्ये बोलावली गेली होती एस्टेट्स जनरलची सभा आणि टेनिस कोर्ट शपथ देशातील गंभीर आर्थिक परिस्थिती लक्षात घेता तिन्ही एस्टेट्सची सभा एकत्र घेण्यात यावी व मतदानही एकत्रच व्हावे असे तिसऱ्या वर्गातील प्रतिनिधींनी राजाला सुचवले परंतु असे केल्यास आपल्या सामाजिक व राजकीय प्रतिष्ठेला बाधा येईल म्हणून पहिल्या दोन वर्गांनी या प्रस्तावास विरोध केला राजाने उच्च वर्गाची बाजू घेतली व एकत्र बैठक घेण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला परिणामी तिसऱ्या वर्गाच्या प्रतिनिधींनी सभा त्याग केला राजाने सभागृहाभोवती लष्करी पहारा बसवला तेव्हा तिसऱ्या वर्गातील प्रक्षुब्ध प्रतिनिधी राजवाड्यातील टेनिस कोर्टवर जमले व आपण जनतेचे खरे प्रतिनिधी आहोत असा दावा त्यांनी केला जनतेचे सार्वभौमत्व प्रस्थापित होईपर्यंत एकत्र राहण्याची शपथ त्यांनी घेतली या घटनेला टेनिस कोर्टाची शपथ असे म्हटले जाते टेनिस कोर्टावर जमलेले प्रतिनिधी हे आपल्या सभेला राष्ट्रीय सभा असे म्हणू लागले सामंतशाही राज्यव्यवस्था व सामान्य जनता यांच्यातील उघड संघर्षाला सुरुवात झाली त्यावर प्रतिनिधींचा नेता मिराबो याने रक्षकांना बजावले की जा आणि तुझ्या राजाला सांग आम्ही लोकांच्या इच्छेनुसार इथे जमलो आहोत फक्त बंदुकीच्या गोळ्या झाडूनच तुम्ही आम्हाला घालवू शकाल हा निरोप मिळताच राजाने प्रतिनिधींच्या विरोधात कृती करण्याचे धाडस केले नाही दरम्यान वरिष्ठ वर्गातील काही प्रतिनिधी कनिष्ठ वर्गाला येऊन मिळाले लष्करात क्रांतीचे वारे वाहू लागले आपले स्वतःचे रक्षक आपल्यापाशी एकनिष्ठ राहतील याची खात्री राजाला नव्हती अखेर सोळाव्या लुईने तिन्ही एस्टेट्सच्या एकत्रित बैठकीला मान्यता दिली तिसऱ्या वर्गाचा हा पहिला महत्वपूर्ण विजय होता या सर्व घटना वर्सा येथे घडत होत्या बॅस्टीलचा पाडाव नव्या राष्ट्रीय सभेने लाफायत यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षिततेसाठी सिव्हिल गार्डची निर्मिती केली चौदा जुलै तेराशे एकोणनव्वद रोजी पॅरिसमधील बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला करून त्यातील दारुगोळा हस्तगत केला जे थोडेफार कैदी होते त्यांची सुटका केली बॅस्टिलचा हा तुरुंग अनियंत्रित राजेशाही सामाजिक विषमता व अन्यायाचे प्रतीक होता बॅस्टिलचा पाडाव हे स्वातंत्र्याचे प्रतीक बनले फ्रेंच राज्यक्रांतीच्या वाटचालीतील हा पहिला रक्त रंजित प्रसंग होता फ्रान्सच्या इतिहासात चौदा जुलै हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय सभेचे कार्य बॅस्टिलच्या पाडावानंतर सामान्य जनतेचा धर्मगुरु उमराव व सरदार यांच्या विरोधात असंतोष वाढत गेला त्याचा परिणाम म्हणून चार ऑगस्ट सतराशे एकोणनव्वद रोजी धर्मगुरू व उमरावांनी आपल्या परंपरागत अधिकारांचा त्याग केला त्याच दिवशी राष्ट्रीय सभेने वेठ बिगाराची पद्धत रद्द केली धर्मगुरु व उमरावांना द्यावायाचे कर रद्द केले वर्षानुवर्षे चालत आलेली जुलमी सामंतशाही नष्ट केली यामुळे चार ऑगस्ट हा दिवस सामाजिक क्रांती या नावाने फ्रान्समध्ये ओळखला जातो मानवी हक्काचा जाहीरनामा बारा ऑगस्ट सतराशे एकोणनव्वद रोजी राष्ट्रीय सभेत मानवी हक्कांचा जाहीरनामा घोषित करण्यात आला या जाहीरनाम्यावर अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा व रुसोच्या विचारांचा प्रभाव होता प्रजेला स्वातंत्र्य समता व बंधुता यांची हमी देण्यात आली मूलभूत हक्कांचे संरक्षण भाषण स्वातंत्र्य समान न्याय खाजगी संपत्ती अन्यायाचा प्रतिकार अर्थव्यवस्थेवर जनतेचे नियंत्रण संपत्ती सार्वभौमत्व इत्यादी तत्वे मान्य करण्यात आली या जाहीरनाम्याचे वर्णन फ्रान्समधील जुन्या युगाच्या मृत्यूचा दाखला असे केले जाते मेरी एन्टायनेट सोळाव्या लुईचा कारभार अप्रिय होण्यास त्याची राणी मेरी एन्टायनेट ही बरीच कारणीभूत झाली ती ऑस्ट्रियाची राजकन्या होती ती अति सुंदर होती मेरीच्या चैनी विलासी वृत्तीमुळे फ्रान्सच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला त्यामुळे मेरीला तुटीची राणी म्हणून ओळखले जाते वॉरसायच्या राजवाड्यात ब्रेडची मागणी करणारा जनतेचा मोर्चा गेला मोर्चातील जनतेला ती म्हणाली ब्रेड मिळत नसेल तर केक खा व केक मिळत नसेल तर लोणी खा असे उद्दामपणाचे वक्तव्य तिने केले स्त्रियांचा मोर्चा सोळाव्या लुईने राज्यक्रांती दडपण्यास सुरुवात केली त्यामुळे फ्रान्समधील जनता संतप्त झाली पाच ऑक्टोबर सतराशे एकोणनव्वद रोजी पॅरिस मधील हजारो स्त्रियांनी वॉर्सायच्या राजवाड्यावर एक मोर्चा काढला या मोर्चात स्त्रियांच्या विषातील काही पुरुष सामील झाले होते मोर्चातील संतप्त जमावाने राजा राणी व राजपुत्राला पकडून बेकरीवाल्यांच्या गाड्यावर बसवून मिरवणुकीने पॅरिसला आणले आम्ही बेकरीवाला त्याची बायको आणि मुले यांना पकडले आहे आता आम्हाला ब्रेड मिळू शकेल असा प्रतिध्वनी या मिरवणुकीत सतत उमटत होता फ्रान्सची राज्यघटना फ्रान्समध्ये असंतोषाचा भडका उडाला होता सोळाव्या लुईने आपल्या जनतेविरुद्ध काही युरोपीय राज्यांची मदत मागितली राजा व राणी राजपुत्रासह वेश बदलून देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत असताना पकडले गेले राजपरिवाराला बंदिवासात टाकण्यात आले रक्तरंजित कालखंड इसवी सन सतराशे त्र्याण्णव ते सतराशे पंच्याण्णव हा कालखंड या क्रांतीच्या इतिहासातील रक्तरंजित कालखंड म्हणून ओळखला जातो या कालखंडात दहशतवादाचे प्राबल्य होते क्रांतीविरोधी असल्याच्या संशयावरून हजारो निरपराध लोकांच्या कत्तली रॉबेस्पियर या नेत्याने घडवून आणल्या जनता या रक्तपाताला विटली 28 जुलै 1794 रोजी रॉबे अटक करण्यात आली गिलोटीनवर त्याचा शिरच्छेद करण्यात आला या क्रांतीची सूत्रे हळूहळू लष्कराकडे गेली नेपोलियन बोनापार्ट या बुद्धिमान कुशल व महत्वाकांक्षी सेनापतीचा उदय झाला लवकर नेपोलियनने प्रजासत्ताकाचा शेवट करून अठरा मे अठराशे चार रोजी स्वतःलाच सम्राट म्हणून जाहीर केले जेव्हा राज्यक्रांती झाली त्यामध्ये बंदुकीचा गोळीबार झाला तेव्हा काही लोक त्या बंधनात अडकले क्रांतीचा परिणाम हा फ्रेंच राज्यक्रांतीचा एक भाग बनला ते आता पाहूया क्रांतीचा परिणाम फ्रेंच राज्यक्रांतीमुळे राजघराण्याची अनियंत्रित राजेशाही संपुष्टात आली तसेच सरंजामशाही व्यवस्था ही नष्ट झाली प्रजासत्ताकाने फ्रान्समधील नागरिकांना सर्वप्रथम स्वातंत्र्य बहाल केले समतेचे राज्य सुरू झाले राष्ट्रवादाच्या विकासामुळे फ्रान्सला नवे सामर्थ्य प्राप्त झाले राज्यक्रांतीनंतरच फ्रान्सचा केवळ राजकीय नव्हे तर सर्वांगीण जीवनात कायापालट घडून आला आर्थिक सुबत्ता औद्योगिक प्रगती राष्ट्रीय ऐक्य सामाजिक समता धार्मिक सहिष्णुता सुधारित कायदे पद्धती सार्वजनिक शिक्षण पद्धती दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला नेपोलियनचा उदय हा फ्रेंच राज्यक्रांतीचा फार महत्वाचा परिणाम होय फ्रेंच राज्यक्रांतीचे जगावर अनेक परिणाम घडून आले युरोपमध्ये वर्षानुवर्ष असलेल्या सामंतशाहीचा शेवट झाला अनियंत्रित राजेशाही ही जुलमी असते आणि तिचा शेवट करता येतो जगाच्या अनेक ठिकाणी राजेशाहीची जागा लोकशाहीने घेतली प्रजासत्ताक तत्व प्रणालीचा प्रसार जगभर झाला जनतेच्या सार्वभौमत्वाचे तत्व हे आधुनिक जगाच्या समाज जीवनाचे मूलभूत तत्व बनले स्वातंत्र्य समता बंधुता घटनात्मकता लोकशाही ही मूल्ये राज्यक्रांतीने मानवाला दिली लोकशाहीची जी चळवळ सुरू झाली तिला या राज्यक्रांतीने स्फूर्ती दिली जगातील पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांना स्वातंत्र्याची प्रेरणा दिली विविध बंधनात जखडलेल्या समाजालाही विरुद्ध लढण्यासाठी ही क्रांती प्रेरणादायी ठरली क्रांतीने सामाजिक समतेचा जो संदेश दिला त्यातून पुढे मानवतावादाला व समाजवादाला प्रेरणा मिळाली फ्रेंच राज्यक्रांतीने जगाच्या मानसिकतेत अमूलाग्र बदल घडवून आणला म्हणून फ्रेंच क्रांती एक युगप्रवर्तक घटना मानली जाते